सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी सांगली मिरज आणि कराड शहरांमधून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केला आहे त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले असून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शंकर परशु नाईक महादेव नाईक नाईक प्रशांत अशी त्यांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गस्ती घालत असताना मीरज परिसरात गस्तीवर होते नाईक यांच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली होती यावेळी महादेव आणि प्रशांत नाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यावेळी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली सखोल चौकशी केल्यानंतर मीरज शहरातून दुचाकी चोरली असल्याची कबुली त्यांनी दिली तर आणखी काही दुचाकी समोर आल्या दुचाकी कराड सांगली येथून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे तिघांना अटक करण्यात आली आहे अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सांगली